आपण स्वतः काहीतरी कमवायला पाहिजे तर आज आपण आई वडिलांच्या पैशावरती जगतो. त्यांनी तुम्हाला किती वर्ष सांभाळावं असा प्रश्न स्वतःला कधीतरी विचारा. कारण जेव्हा मुली दिवसा जागे असतील तेव्हा मला झोपावं लागायचं आणि जेव्हा मुली झोपतील तेव्हा मला उठून अभ्यास करावा लागायचा. असं सांगावं असं वाटलं की सुशील बारी सर आणि अमित डहाणे सर जे आहेत त्यांचा जो पॅनल आहे दोघांचा त्यांनी जे मला क्वेश्चन इथं विचारले ना त्यातला एकही क्वेश्चन असा नाही जो मला आयोगाने तिथं गेल्यावर सदस्यांनी त्या विचारले. माझ्या पावलावर पाऊल ठेवून इथपर्यंत येतील आणि या मंजरवाडी या छोट्याशा गावामध्ये माझ्यासारख्या अनेक माधुरी घडतील अशी माझी इच्छा आहे. किंवा पालकांचं पण काही म्हणणं असतं की आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबत नाही ती बुद्धीने कमी आहे किंवा नाही ती एमपीएससी करू शकणार नाही तसं तुम्ही त्यांना जज करू नका. कारण काय होतं की एखादा मुलगा एखादं पेज वाचतो ते पेज वाचायला जर का त्याला 10 तास लागत असतील 10 तासात जर तो अख्खं पेज वाचत असेल दुसरा मुलगा ते जर 10 मिनिटात वाचत असेल तर काही हरकत नाही ना. फक्त जो मुलगा ज्याला लक्षात खूप जास्त वेळाने राहतं त्याची तेवढी करायची तयारी पाहिजे त्याचे तेवढे वाचायचे तेवढं लक्षात ठेवण्याची तर त्याची ती तयारी पाहिजे. मग तो 1 तास वाचू काय आणि तुम्ही 100 तास वाचू. 100 तास वाचले तरी त्या तुम्ही त्या मुलाच्या बरोबरच आहात तुम्ही असं विचार करा. त्यानंतर ना माझं प्री क्वालिफाय झालं. प्री नंतर ना मेन्सला मी आले. मेन्सला आल्याच्या नंतर मला असं कुठंतरी जाणवू लागलं की चला आपण जर कमवत नसेल आपण जर काय आपण आता वय वर्ष 26-27 आपलं चालू असतं एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये जेव्हा येतो तेव्हा आपण किती वर्ष आपण आई वडिलांना पैसे मागतो. मला पैसे देणारे होते आई वडील होते मिस्टर होते भाऊ होता सर्वजण अगदी केलं तरी नाही असं नाही. आज तुम्हालाही प्रत्येक जण कोणी ना कोणी पैसे द्यायला तयार असतो पण विषय असा असतो की कुठंतरी मनाला असं वाईट वाटतं की आपण 26-27 वर्ष जगत आहोत आपण स्वतः काहीतरी कमवायला पाहिजे तर आज आपण आई वडिलांच्या पैशावरती जगतो. त्यांनी तुम्हाला किती वर्ष सांभाळावं असा प्रश्न स्वतःला कधीतरी विचारा. मग तिथून पुढं मला असं वाटलं की चला आपण स्वतःहून काहीतरी कमवू मग म्हणून मी गर्ल्स हॉस्टेल चालू केलं. गर्ल्स हॉस्टेल माझ्यासाठी एक ती एक जबाबदारीच होती. जेव्हा मी लग्न होण्याच्या आधी जेव्हा मी सुरुवात कधी एक आपण 100 रुपयाची नोट घेऊन बाजारात सुद्धा गेलेलो नसतो कधी माहिती नसतं की समाज काय बाहेर दुनिया काय की तेव्हा आपण जायचं आणि माघारी यायचं कसं ते 100 रुपये किंवा 500 रुपये घेऊन आपण कधी बाजारात गेलेलो नसतो. आणि त्यावेळेस माझे जेव्हा मी हॉस्टेल चालू केलं माझे 3 हॉस्टेल झाले होते आणि माझ्याकडे जवळजवळ 45-50 आसपास मुली होते आणि ते तीन ठिकाणी असं ट्रायंगल ह्याच्यामध्ये 3 हॉस्टेल होते. मला एक जबाबदारी होती की जिथं आपण काहीच केलं नाही तिथं ह्या सगळ्या मुलींची जबाबदारी आपल्याकडे आहे. रात्रंदिवस मला ही झोप लागायची नाही. आज तुम्ही म्हणाल की माझ्याकडे वेळ खूप कमी आहे की मला काम करावं लागतं काम करून शिकावं लागतं असे तुमच्याकडे बरेच काही काही कारण असतील की तुम्हाला अभ्यास का नाही करायचा. पण त्याच्यासाठी मी तुम्हाला आज हे उदाहरण म्हणते की मला सकाळी 3 ठिकाणी उठून पाणी भरावं लागायचं 3 ठिकाणी तिथले लॉक करून यायचे आणि रात्रीचे 10 वाजता परत लॉक लावायचे. त्यानंतर ना मला अभ्यासाला सुद्धा वेळ मिळायचा नाही ह्या गोष्टी. कारण जेव्हा मुली दिवसा जागे असतील तेव्हा मला झोपावं लागायचं आणि जेव्हा मुली झोपतील तेव्हा मला उठून अभ्यास करावा लागायचा. माझा अभ्यासाचा टायमिंग हा मेन साठीचा राहिला होता. रात्री 10 जे मी अभ्यासाला बसायचे ते 5 वाजेपर्यंत असा माझा कालावधी असायचा. कारण दिवसभर वेळ मिळेलच याची शाश्वती नव्हती. मला माझी परिस्थिती समोर दिसत होती परिस्थितीनुसार जगावं लागायचं. आपण म्हणतो की नाही मी माझी खूप गरिबी आहे त्यासाठी मी थांबवे पण तुम्ही ते शेवटपर्यंत टार्गेट ठेवून जगलं पाहिजे. तुम्हाला ते समज एखाद्या गोष्टीकडे आपण वायफट जर लक्ष दिलं जसं की सोशल मीडिया असेल काय असेल तुम्हाला जर तसं वाटत त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर बाजूला गेला तो दुसरा वे निवडला तेव्हा तुम्हाला ते क्लिक व्हायला पाहिजे. नाही आपण कशासाठी आलो आपण इथे आपण इथे येऊन काय करतोय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असल्या पाहिजे. मग मी तसं हॉस्टेल चालू केलं आणि त्यातून मी कमवू लागले आणि मी स्वतः शिकू लागले. त्याच्यानंतर ना माझं फिजिकलचं होतं. फिजिकलच्या बाबतीत तर आम्ही 2019 मेन झाली त्याच्यानंतर ना फिझिकल जवळजवळ 2.5 वर्षानंतर ना झालं. आमची बॅच ही 2019 म्हणजे अगदी ऐतिहासिकच म्हणावी लागेल. प्रत्येक टप्प्यावर स्ट्रगल सुरू आहे आणि आजही स्ट्रगल संपलेला नाही. फिजिकलच्या वेळेला जेव्हा मी सुरुवात केली मेन्स क्रॉस होऊन फिजिकलला जेव्हा सुरुवात केली मला माहिती होतं की आपण बसणार आहे. कारण मला थोड्या मार्कांची 7-8 मार्कांची तरी लीड होती आणि आधीच्या कट ऑफ पेक्षा ह्यावेळेसचा कट ऑफ 2019 जरी 10 मार्काने वाढला असला कारण मागच्या सगळ्यांचे अनालिसिस करून मला वाटत होतं की मी सेफ आहे. मग मी फिजिकलला सुरुवात केली.
आता मुलींचं म्हणणं काय असतं की मी फिजिकल करू शकणार नाही. मी पण तुमच्या सारखीच होते जेव्हा मी कॉलेज लाईफ स्कूल लाईफ जेव्हा ह्याच्यात मी कधी 100 मीटर पळालेली नाही ना मी कुठल्या स्पोर्टच्या गोष्टींमध्ये भाग घेतलेला आहे ना कधी कुठला एखादा इव्हेंट म्हणजे ज्याच्यात मी पूर्ण एक्सपर्ट आहे असं कधीही माझ्या बाबतीत झालेलं नाही. पण मी फिजिकलला सुरुवात केली. फिजिकल जेव्हा झालं माझं पहिले एक 3 महिने गेले. 3 महिन्यानंतर ना माझे 100 मार्कांचं कव्हर झालं होतं. आपल्याला फिजिकल मध्ये 3 इव्हेंट असतात, एक तर वॉकिंग रनिंग आणि गोळ. मग वॉकिंग आणि गोळा माझं त्या बाबतीत झालेलं होतं, तर उशीर मला लागला त्या गोष्टीला रनिंगसाठी, कारण आपण आधी कधी केलेलं नसतं आणि डायरेक्ट आपल्या शरीराला सवय लागणं या गोष्टी खूप वेगळ्या जातात, पण हळूहळू सवय होते. मी तेव्हा ते 100 मार्कांचं ग्राउंड केलं. मी खुश होते की आपल्याला 100 मार्काचं ग्राउंड येते, कारण इतरांच्या तुलनेत मी ते कमी समजायचे की नाही बाबा बाकीच्या सगळ्या मुली आहेत त्या सगळ्या आधी एक्सपर्ट, त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की नाही या सर्वांना खूप येत असणार, आपण कधी शाळेत भाग पण नाही घेतले. मग मी तेव्हा ते कमी समजायचे, पण असं काही नसतं. तिथं जरी नाही केलं तरी तुम्ही इथं करू शकता, त्याला फक्त तुमचं स्वतःच डेडिकेशन हवं किंवा त्याला तुम्ही टार्गेट करून जगलं पाहिजे, तर त्या गोष्टी आपोआप तुमच्यामध्ये येऊन जातात. पण तेव्हा जे मला 100 मार्क होते म्हणजे 100 मार्काचं फिजिकल मी तेव्हा केलेलं होतं, पण जेव्हा मी फायनल एक्झाम साठी गेले तेव्हा माझं 100 मार्काचं फिजिकल आलेलं नाही. मला 84 मार्क मिळाले, त्याला कारण पाऊस वगैरे जे काही असेल ते मी त्याचा उल्लेख इथं करत नाहीये. पण मला इथं 100 मिळाले म्हणून मला तिथं 100 मिळतील असं जर तुमचा समज असेल तर तुमचा गैरसमज आहे. किंवा इथं ज्याला 100 नाहीये त्याला तिथं गेल्यावर सुद्धा 100 मिळू शकतो. ते त्या दिवशीच तुमचं लक असेल, तुमची मेहनत असेल, तुम्ही त्या गोष्टीला किती समोर रिस्पॉन्स देता त्या सगळ्या गोष्टींवरती अवेलेबल असतं. म्हणजे त्यावरती ते सगळं तयार डिपेंड केलेलं असतं. म्हणजे तुम्ही आज इथं 100 तुम्ही मनात असं कन्सिडर करू नका, नाही आपली पोस्ट फिक्स, हवेत तर अजिबात जायचं नाही कुठल्याही गोष्टीसाठी हवेत जायचं नाही. मग ते तुमचं फिजिकलचा टप्पा असो, प्री असो, मेन्स असो, असं मला वाटतं. त्यानंतर ना मी इंटरव्ह्यू साठी आले. फिजिकल इंटरव्ह्यूची तयारी फिजिकल सोबतच इंटरव्ह्यू करत होते. इंटरव्ह्यू साठी सुशील बारी सर आणि अमित डहाणे सर ह्या दोघांकडे अख्ख्या ह्याच्यात एकमेवच इंटरव्ह्यू जिथं मी हा इंटरव्ह्यू दिला त्या दोघांचं पॅनल होतं आणि त्या पॅनलला मी हजर राहिले. मला एवढंच माहिती होतं की आपल्या मुलाखतीमध्ये कुठे ना कुठे आपल्याला हॉस्टेल कडे तो इंटरव्ह्यू वळून आणायचा. त्यांनी मला ते तिथंच सांगितलं होतं. म्हणजे आधी मला त्या गोष्टींची कल्पना नव्हती, पण सर बोलले की इंटरव्ह्यू कसा वळवायचा आणि कुठे आणला पाहिजे, आपण येऊन थांबलो पाहिजे, ते सगळं तुमच्या हातात. तिथं मला काही गोष्टी स्किल न येऊन गेल्या की बाबा नाही हे असं असतं नाही ते तसं असतं असं होतं. पण हे सांगणारे पण आपल्याला काय वाटतं बरेच जण असतात, पण रिअल कंडिशन काय? आपण म्हणतो नाही मला सगळं येते, मला मुलाखत द्यायची गरज नाही किंवा मला मॉक इंटरव्ह्यू देण्याची गरज नाही, आपण असं विचार करतो. कारण ते आपण स्वतःशी बोलत असतो, पण जेव्हा इतरांसमोर बोलतो ना त्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. त्यामुळे किमान एक मॉक इंटरव्ह्यू तरी तुम्ही द्या, किमान ते किमान. तर जेव्हा मी हॉस्टेलसाठीचा तिथं उल्लेख केला इंटरव्ह्यूमध्ये, त्या हॉस्टेलच्या बाबतीत म्हणजे माझी तर तयारी होती, कारण मला जे करायचं होतं मी जे करत होते तेच मला बोलायचं होतं. त्याच्या बाबतीत माझा कॉन्फिडन्स होताच की मला ते डायरेक्ट सांगायचं होतं. मला नवीन काय किंवा ऍड किंवा खालीवरती बघून सुचवणं किंवा ते हो किंवा नाही ह्या गोष्टींसाठी असं मला कधी गरज पडली नाही. कारण मी जे केलं की अगदी लाईट बिल असं एक म्हणा हॉस्टेलच्या कुठल्याही गोष्टीसाठी मला स्वतः करावं लागायचं, त्यामुळे मी डायरेक्ट कॉन्फिडेंटली बोलू शकत होते. त्यात कधी अडखळले नाही किंवा थांबलेही नाही. तर त्या मुलाखतीचे पण काही क्वेश्चन असे होते की जे मला असं वाटले नाही की ते मला विचारते. आणि मला हे जे पॅनल होतं या पॅनलने मला ते क्वेश्चन विचारले. जरी मी यांच्या समोर ते उत्तरं देऊ शकले नसते किंवा दिलेही नसते एवढ्या प्रॉन्टपणे, पण त्या क्वेश्चन जे मला कळाले की नाही आपल्याला असे पण क्वेश्चन विचारू शकतात, मग मी त्या क्वेश्चनचे आन्सर तयार केले. ते आन्सर तयार केले आणि जेव्हा मी फायनल मुलाखतीला गेले आणि मुलाखतीला गेल्याच्या नंतर की कळालं आपल्याला की आपल्याला असं असं विचारलं जातं की तुमचं नाव सांगा, गाव सांगा, असं मग इथून गेले होते तयारी करून किंवा आपल्याला सांगायचं की स्वतःबद्दल सांगा. पण त्यांनी तिथं विचारलंच नाही तुमचा परिचय असं काही विचारलं. डायरेक्ट इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर विचारलं पहिला क्वेश्चन की तुम्ही 2014 पास आउट आहात, मग तुम्ही आता इथं काय करता, इतक्या दिवस झालं तुम्ही एमपीएससी कसं काय करता, असं मला क्वेश्चन विचारलं गेलं. आणि त्यात मी माझा जीवन प्रवास सांगता सांगता हॉस्टेलकडे वळून आणलं की मी स्पर्धा परीक्षांच्या तयारी सोबतच हॉस्टेलची तयारी हॉस्टेल सांभाळते आणि अभ्यास करते अशा दोन्हीही हँडल करत आलेली आहे, असं जेव्हा उल्लेख केला. आणि त्यानंतर माझा इंटरव्ह्यू जो होता तो पूर्ण मुलाखतीवरती गेला. माझा मुलाखत 18 मिनिटं झाली आणि मला एवढं छान वाटतं की ते 18 मिनिटं सर्वच्या सर्व एकही क्वेश्चन मला असा बाहेरचा पडला नाही, तो सगळं क्वेश्चन मुलाखतीवरती आला आणि म्हणजे हॉस्टेलवरती आला. आणि त्याच्यानंतर ना जेव्हा मी बाहेर आले
मला सगळ्यात पहिल्यांदा असं मी जेव्हा मिस्टरांना भेटले आणि सांगितलं की झालेलं आहे माझं मुलाखत, तेव्हा मी सगळ्यात पहिलं वाक्य सांगितलं की आपण म्हणतो की एमपीएससीला कोणीच समजू शकत नाही की एमपीएससी तुम्हाला काय विचारेल. पण मला आज असं सांगावं असं वाटलं की सुशील पारे सर आणि अमित डहाणे सर जे आहेत त्यांचा जो पॅनल आहे दोघांचा, त्यांनी जे मला क्वेश्चन इथं विचारले ना त्यातला एकही क्वेश्चन असा नाही जो मला आयोगाने तिथे गेल्यावर सदस्यांनी त्या विचारलेले. एवढं छान वाटलं मला, कारण जे क्वेश्चनची तयारी मी इथं काहीच केली नसती, जर मी इथं आले नसते तर मी त्याची तयारी काहीच केली नसती, पण मी त्याची तयारी केली आणि तिथं गेले आणि आज माझ्या हातामध्ये पोहोचलं. तर मुलाखतीचे दोन क्वेश्चन मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करेन, कारण होस्टेलचं क्वेश्चन तुम्हाला सांगून त्याचा काही फायदा नाहीये. मार्गदर्शनाच्या बाबतीत तुम्हाला मी दोन क्वेश्चन सांगेन. एक पहिला क्वेश्चन विचारला होता की तुला पीएसआय का व्हायचं, तुलाच का, इतरांना का नाही, इतरांना का नाही करू शकत, तुझ्यात असं काय वेगळं की जे इतरांच्यात नाही. तेव्हा मी त्यांना सांगितलं, सर मी वंजरवाडी या गावातून आलेली मुलगी आहे, एक शेतकरी कुटुंबातली मुलगी. आमच्या गावामध्ये असं नाहीये की कोणी ग्रॅज्युएशन झाले कोणी मुलगी नोकरीला लागली. जर का मी पीएसआय झाले, माझं सिलेक्शन जर झालं इथे, तर मी माझ्या गावामधून होणारी मी पहिली महिला जी नोकरीला लागेल किंवा जी पहिली महिला जी अधिकारी म्हणून घडेल असं मी काहीतरी उदाहरण गावासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. आणि ते मुली माझ्याकडे बघून माझ्या पावलावर पाऊल ठेवून इथपर्यंत येते आणि या मंजरवाडी या छोट्याशा गावामध्ये माझ्यासारख्या अनेक माधुरी घडतील अशी माझी इच्छा आहे, म्हणून मला पीएसआय व्हायचंय असं मी त्यांना उदाहरण देते. त्याच्यानंतर ना दुसरा क्वेश्चन विचारला होता की तुमचे आदर्श व्यक्तिमत्व कोण. जेव्हा आदर्श व्यक्तिमत्व कोण आहे हा मला अचानक आलेला क्वेश्चन त्या बाबतीत. पण आपण म्हणतो ना की मुलाखतीची सगळी तयारी इथून करून जायची आणि तिथे जाऊन पोपटपंची सारखं बोलायचं किंवा अगदी मी पाठ करून ठेवले, उत्तर तयार करून ठेवले, तिथं क्वेश्चन येईल का नाही याची पण शाश्वती नसते. असा एखादा क्वेश्चन अचानक येऊन जातो की ज्याची आपली काही तयारी नसते किंवा काही नाही, तसा तशा बाबतीत आलेला हा माझा क्वेश्चन की तुमच्या बाबतीतले आदर्श व्यक्तिमत्व कोण. आपण मग किती तत्पर असायला पाहिजे त्याचं हे तुम्हाला उदाहरण सांगते. माझ्या मला जेव्हा हा क्वेश्चन विचारला गेला, मी सांगणार होते की कुठल्या तरी एखाद्या जेंट्स व्यक्तिमत्वाचं नाव घ्यावं की जो पोलीस प्रशासनातला आहे आणि त्या व्यक्तीचं मी नाव घ्यावं, मी असा विचार केला. पण परत अगदी एका सेकंदात मला क्लिक झालं की ते मला म्हणतील जेंट्सच का, तू एक महिला आहे तर तू महिलाला का आदर्श व्यक्ती मानत नाही किंवा जेंट्सला का. परत मी म्हटलं की चला कुठल्या तरी एखाद्या लेडीजच्या बाबतीतलं कोणाचं तरी नाव घ्यावं आणि सांगावं. पण मी तिथेही असा विचार केला की आपल्याला बऱ्याच वेळा एखादी म्हणजे मी अचानक नाव घेतलेलं त्यांच्या बाबतीतला काही अभ्यासही केलेला नसतो, मग ते एक नाव घेणं पण चुकीचं, कारण त्यांची एखादी बाजू ए मला माहिती असते पण एखादी प्लॅन बी किंवा बाजू बी जी असते ती आपल्यापर्यंत पोहोचलेली नसते. मग त्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात तर मग आपण फक्त एकाच साईडनं बोलू नाही शकणार. म्हणून मी त्या व्यक्तीचं हे नाव घेणं थांबवलं आणि मग मला अचानक सुचलं, म्हणलं माझे जे आदर्श व्यक्तिमत्व कोणी एक व्यक्तिमत्व नसून पोलीस प्रशासनातले अख्खे कॉन्स्टेबल हे माझे आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्याचं कारण असे, कारण आज जे पोलीस प्रशासन आहे ते फक्त त्यांच्या बलबुत्यावर उघडत, कारण आज हे गुन्हे कुठं घडतात, कसे घडतात, कशा प्रकारे त्याची उकल केली जाते, ह्याचे सर्वांची जी मदत होते ते ह्यांच्या थ्रू ते गुन्हे लवकरात लवकर शोधून म्हणजे त्यांची जी टॅक्ट आहे त्यानुसार हे सर्व पोलीस प्रशासन चालू आहे असं मला वाटतं. त्यामुळे ते कॉन्स्टेबल माझे आदर्श आहेत असं मी तिथं सांगेन. त्यानंतर न जेव्हा मुलाखतीचं हे सगळं तयारी झाली, त्यानंतर न माझा रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्याच्या नंतर रिझल्ट हा म्हणजे मेरिट लिस्ट लागली 8 मार्च. मला खरंच असं वाटतं की मी आजपर्यंत जे काही भोगलं असेल किंवा मी आजपर्यंत जे काही संघर्ष करत आले ते त्या कष्टाचं एक चीज म्हणून मला देवाकडून मिळाले देणगी म्हणा किंवा एक असंच मिळालेलं गिफ्ट म्हणा. अगदी महिला दिनी महिलांचा सन्मान करणं, जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस एवढे सगळे सत्कार झाले, एका महिलेचा सत्कार महिला दिनी होणं ह्याच्यासारखी सन्माननीय गोष्ट कुठली नाही. आणि मला ते एवढं छान वाटलं की त्यांनी 8 मार्च दिवशी रिझल्ट लावला. आणि असा माझा हा पीएसआयच्या बाबतीतला संघर्ष आहे.